विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. याच्या अगोदरच्या तासामध्ये शिक्षणशास्त्र या विषयामध्ये आपण शैक्षणिक विचारवंत पाहत असताना त्यामध्ये पहिले शैक्षणिक विचारवंत स्वामी विवेकानंद यांचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यांचे शैक्षणिक विचार पाहिलेले आहेत, त्यांचा जीवन परिचय आपण पाहिलेला आहे. शैक्षणिक विचारवंताचा अभ्यास करत असताना त्यानंतर आज आपल्याला या ठिकाणी महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन विचारवंताचे शैक्षणिक विचार पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. आता महात्मा गांधी यांचे शैक्षणिक विचार किंवा त्यांचा जीवन परिचय पाहत असताना महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी हे होते. महात्मा गांधीजींचे शैक्षणिक विचार या ठिकाणी आपल्याला थोडक्यामध्ये पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यांचे शैक्षणिक विचार पाहत असताना महात्मा गांधीजींच्या मते केवळ साक्षरता म्हणजेच शिक्षण नव्हे तर शिक्षणाच्या माध्यमातून आत्मा आणि मन यांचा परिपूर्ण विकास होणं अत्यंत महत्वाचं आहे. आता नुसतं साक्षर होणं म्हणजेच त्या ठिकाणी शिक्षण दिल्यासारखं नाही, कारण तर केवळ साक्षरता आपण त्यांना लिहिता वाचता आलं असं म्हणतो, परंतु लिहिता वाचता आलं म्हणजेच शिक्षण नव्हे अशा पद्धतीचं मत त्यांनी मांडलेलं आहे. तर त्यांच्या मते काय आहे, आत्मा आणि मन यांचा परिपूर्ण विकास या ठिकाणी झाला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचा विकास होणं अत्यंत महत्वाचं आहे अशा पद्धतीचे शैक्षणिक विचार त्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत. त्यानंतर महात्मा गांधीजीच्या मते शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असं आहे. त्यानंतर सगळेच जे काही शैक्षणिक विचारवंत झालेले आहेत या शैक्षणिक विचारवंतांनी जे शैक्षणिक विचार मांडत असताना जे विचार काही आहेत हे समप्रमाणात सारख्याच प्रमाणात आहेत. आता शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असावे अशा पद्धतीचं मत त्यांनी मांडलेलं आहे, कारण शिक्षण देत असताना त्यांना समजेल अशा पद्धतीनं आपण शिक्षण दिलं पाहिजे. जर त्यांना समजणारच नसेल तर ते शिक्षण देऊन काय उपयोग आहे. श्रवण करता आलं पाहिजे, त्यांना वाचन करता आलं पाहिजे, त्याचबरोबर लेखन सुद्धा त्यांना करता आलं पाहिजे. म्हणून शिक्षण हे मातृभाषेतूनच दिलं पाहिजे. परत त्यांनी शैक्षणिक विचार मांडत असताना प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत असण्यावर त्यांचा भर होता. 6 ते 14 वयोगटातील लहान बालकांना सर्व जे काही मुलं आहेत मुली आहेत यांना शिक्षण मोफत असावं आणि त्याचबरोबर ते सक्तीचं करण्यात यावं यावर सुद्धा महात्मा गांधीजींचा भर होता. शिक्षणातून स्वावलंबनाचा विकास व्हावा अशा पद्धतीचं मत सुद्धा त्यांनी मांडलेलं आहे, कारण तर विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर जर बनवायचे असेल तर प्रथम त्यांना स्वावलंबी बनवावं लागल. तर स्वतः बाबा तू काहीतरी कर, त्यांना आपण चालना दिली पाहिजे. तू स्वतःच्या पायावर उभा टाक, तू जोपर्यंत स्वतःच्या पायावर उभा टाकणार नाहीस तोपर्यंत तुला समाजामध्ये कशा पद्धतीने जीवन जगायचं हे सुद्धा समजणार नाही अशा पद्धतीने सुद्धा त्यांनी मत मांडले. त्यानंतर शिक्षण जीवन अभिमुख असावे. आपण स्वामी विवेकानंदांनी जे विचार मांडलेले आहेत त्यामध्ये सुद्धा हा विचार आलेला आहे की जीवन अभिमुख असावे. जीवन शिक्षण घेत असताना त्याचा जीवनाशी संबंध जोडला पाहिजे किंवा कशा पद्धतीने जीवन जगायचं. आपण 4 अक्षरे शिकलो, 4 अक्षरे शिकल्याच्या नंतर समाजामध्ये कशा पद्धतीने वागलं पाहिजे, कशा पद्धतीने बोललं पाहिजे याचा सुद्धा प्रामुख्याने आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. म्हणून जीवनाशी त्याचा संबंध जोडला पाहिजे. शारीरिक शिक्षणास त्यांनी महत्व दिलेलं आहे, कारण तर सुदृढ शिक्षणात सुदृढ मन वास्तव्य करत असते, सुदृढ शरीरात सुदृढ मन वास्तव्य करत असते, त्यामुळेच त्यांना त्या ठिकाणी शारीरिक शिक्षणाला सुद्धा त्यांनी अत्यंत महत्वाचं स्थान दिलेलं आहे. चारित्र्य निर्मिती हा शिक्षणाचा पाया असला पाहिजे अशा पद्धतीचं मत या ठिकाणी महात्मा गांधीजीनं या ठिकाणी मांडलेलं आहे. त्यानंतर दुसरे शैक्षणिक जे विचारवंत आहेत हे दुसरे शैक्षणिक विचारवंत पाहत असताना या ठिकाणी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुद्धा या ठिकाणी थोडक्यामध्ये आपल्याला शैक्षणिक विचार, त्यांचा जीवन परिचय आहे, हे जीवन परिचय पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे वेगवेगळे विचारवंत, या सर्वच विचारवंताचा आपण याच्या अगोदर सुद्धा अभ्यास केलेला आहेच, परंतु या ठिकाणी नवीन अभ्यासक्रमामध्ये सुद्धा एकंदरीत वेगवेगळे विचारवंतही या ठिकाणी आलेले आहेत. आता
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झालेला आहे. आपल्याला सर्वांनाच माहित आहे कारण तर आपण पाहतोच त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांच्या वडिलांचं नाव काय, त्यांच्या आईचं नाव काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला परिचयाचे असतात म्हणून तेवढं काही जास्त खोलमध्ये जात नाही. नेमकं त्यांचे जे शैक्षणिक विचार आहेत हे शैक्षणिक विचार आपल्यापर्यंत पोहोचविणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून त्यांचे जे शैक्षणिक विचार आहेत हे शैक्षणिक विचार आपल्याला या ठिकाणी पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शैक्षणिक विचार मांडत असताना पहिला विचार मांडलेला आहे की विषमता नष्ट करणे हाच शिक्षणाचा मार्ग आहे. प्रत्येक व्यक्तीनं त्या ठिकाणी विचार केला पाहिजे किंवा समाजामध्ये विषमता नष्ट झाली पाहिजे, त्याच्यासाठीच आपण शिक्षण घ्यायचं. आणि जोपर्यंत विषमता नष्ट होणार नाही, कारण जात पात धर्म अनेक क्षेत्रामध्ये आपल्याला यामध्ये विषमता असलेली दिसून येते. एकमेव विद्येचं मंदिर असं आहे, या विद्येच्या मंदिरामध्ये कधीही जातीचा पातीचा विचार जातीचा पातीचा या ठिकाणी विचार येत नाही. कारण सगळेच जण आपण या ठिकाणी शिक्षण घेत असताना एकत्र येतो, एकत्र शिक्षण घेतो, एकत्रच राहतो आणि त्यानंतर मग मात्र अनेक वाटा आपल्या समोर असतात. एकमेव विद्येचं मंदिर आहे म्हणून विषमता अगोदर नष्ट झाली पाहिजे अशा पद्धतीचं मत या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेलं आहे. त्यानंतरचा विचार त्यांनी मांडलेला आहे शिक्षण समानतेसाठी दिलं पाहिजे. समानता का महत्वाची आहे, कारण तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते समानता ही प्रत्येक घटकासाठी महत्वाची आहे. गरीब श्रीमंत खालच्या पातळीचा वरच्या पातळीचा असा त्या ठिकाणी भेद कधीच करायचा नाही, कारण तर समानतेसाठी शिक्षण हे सुद्धा महत्वाचं त्यांनी मांडलेलं आहे. खालच्या पातळीवरील लोकांना वरच्या पातळीपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांना शिक्षण देणे अत्यंत महत्वाचं आहे, म्हणून समानतेसाठी सुद्धा शिक्षण दिलं पाहिजे. शिक्षण हे मानवी मनाचे अन्न आणि शक्ती आहे. आता मानवी मनाची अन्न आणि शक्ती का म्हटलेलं आहे, कारण तर अन्नामुळे केवळ व्यक्तीचे सुदृढ शरीर होईल, परंतु शिक्षणामुळे मन विचार सुदृढ होते. शिक्षण घेतल्यामुळे काय होतं, व्यक्तीचं मन आणि विचार सुदृढ होतात. शिक्षणामधून शिस्तीचा सुद्धा विकास होतो. बघा, तुम्ही बाहेरून विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करा, बाहेरून विद्यार्थ्यांना शिस्त लागणार नाही, परंतु वर्गात आल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं शिस्त लागते. म्हणून शिस्तीवर त्यांचा भर होता, त्यामुळेच शिक्षणातून शिस्तीचा विकास झाला पाहिजे, असे सुद्धा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेले आहे. त्यानंतर चारित्र्य संवर्धनासाठी शिक्षणाची गरज. आता चारित्र्य संवर्धनासाठी शिक्षणाची गरज, चारित्र्य म्हणजेच प्रज्ञाशील, करुणा आणि मैत्री या गुणांचा विकास होईल, किंवा हे गुण अत्यंत महत्वाचे आहे. प्रज्ञाशील, करुणा, शिक्षणामधून चारित्र्य संवर्धनाची गरज पटवून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे, हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्याचबरोबर आहे प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण झाले पाहिजे. 6 ते 14 वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं असावं. बघा, याच्या अगोदर आपण महात्मा गांधी असतील, स्वामी विवेकानंद असतील, त्यांनी सुद्धा हेच विचार मांडलेले आहेत. शैक्षणिक विचारवंत शैक्षणिक विचार मांडत असताना एक दोन विचार कमी जास्त असतील, परंतु सम प्रमाणात त्या ठिकाणी विचारवंतांनी मांडलेले आहे. आता प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण झाले पाहिजे. 6 ते 14 वयोगटातील जे काही मुलं आहेत या मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत असावं, यावर त्यांचा भर होता. त्याचबरोबर पालकांनी मुलांच्या शिक्षणालाही प्रोत्साहन दिले पाहिजे. नुसतंच मुलं शाळेत पाठवून उपयोग नाही, घरी आल्याच्या नंतर की मुलाने किती अभ्यास केलेला आहे, किती प्रमाणात त्याला ज्ञान आत्मसात झालेला आहे, याचा सुद्धा त्या ठिकाणी पालकांनी विचार करावा. आज स्त्रियांना शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. पूर्वीच्या काळी काय होतं बघा, सूद आणि मूल एवढी स्त्रियांच्या बाबतीत वागणूक होती, परंतु आज जर विचार केला तर स्त्रिया या पुरुषांच्या पावलावर पाऊल टाकून कार्य करत असलेल्या दिसून येतात. निकाल बघा तुम्ही, 12वीचा लागू द्या, BA लागू द्या, 10वीचा निकाल लागू द्या, आज आपण पाहतो बॅनर एखाद्या ठिकाणी लागलं, त्या बॅनरवर पाहतो
30-35 मुलीच कुठतरी एखादी मुलगा दिसतो. मग मुली शिक्षणामध्ये माग आहेत का हो? प्रामुख्याने मुली शिक्षणामध्ये पाठीमागे राहिलेल्या नाहीत. म्हणून त्या ठिकाणी आज स्त्रियांना सुद्धा शिक्षण देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. स्त्रियांना शिक्षणाची संधी दिली पाहिजे, त्याचबरोबर त्यांना सन्मान, त्यांचा सन्मान जो काही आहे तो सन्मान तितक्याच प्रमाणात त्या स्त्रियांना सुद्धा मिळाला पाहिजे. आज आपल्याकडे पुरुष प्रधान संस्कृती आहे. नुसतं पुरुष प्रधान संस्कृती म्हणून चालतं का? नाही. कारण तर आज स्त्रिया या पुरुषांच्या पावलावर पाऊल टाकून नाही तर पुरुषापेक्षा आज पुढे स्त्रिया असलेल्या दिसून येतात. अनेक क्षेत्रामध्ये स्त्रिया कार्य करत आहेत. हे कार्य ज्या करत आहेत त्या कार्य करत असताना आपण स्वीकारलं पाहिजे. पूर्वीचा काळ ठीक आहे सोडून द्या, आता थोडक्यात विचार करा. आता पूर्वीच्या काळाचा जर आपण विचार केला, आपणच आपलं बघा, आपण पाहत असताना आपली आई कितवी शिकलेली आहे, आपली शेजारची एखादी स्त्री आहे ती किती शिकलेली आहे. पूर्वीच्या काळामध्ये जास्तीत जास्त 4थी 5वी बस याच्या पुढे शिक्षण नव्हतं. चूल आणि मूल म्हणूनच त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. परंतु आज मात्र त्यामध्ये बदल झालेला आहे. आज स्त्री शिकलेली आहे. एक स्त्री शिकली तर प्रामुख्याने ती दोन घरचा उद्धार करते. एक आईवडिलाचाही उद्धार करते आणि दुसरा आपल्या सासरचाही उद्धार करते. म्हणून स्त्रियांना प्रामुख्याने आपण शिकवलं पाहिजे. आपला दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे स्त्रियांकडे पाहण्याचा. एक शिकलेली आहे म्हणून आपल्या घरी नको असा संकुचित विचार त्या ठिकाणी आपण बाहेर काढला पाहिजे. एक जर स्त्री शिकलेली असेल तर साहजिकच ती दोन घरचा उद्धार करते. म्हणून स्त्रियांना शिक्षण दिलं पाहिजे. म्हणून पालकांनी त्या ठिकाणी मुलांच्या शिक्षणा इतकेच मुलींच्याही शिक्षणाला त्या ठिकाणी प्रोत्साहन दिले पाहिजे. मुली ज्या आहेत या मुलीवांना सुद्धा पालकांनी शिकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आपणच काय करतो त्या ठिकाणी, मुलीवांना शिक्षणापासून दूर ठेवतो, वंचित ठेवतो आणि मुलगा आहे त्या मुलांना जास्त शिकवण्याचा प्रयत्न करतो. कारण तर जो भेद आहे हा भेद आपण स्वतःहून करायचा नाही. त्या ठिकाणी दोघांनाही समप्रमाणात शिकू द्या ना. एखादी मुलगी शिकली, ती प्रगती झाली तर ती प्रामुख्यानं ठीक आहे. आपण काय म्हणतो आता थोडक्यात विचार काय आहे बघा. आज काय असतं की एखाद्या मुलीला आपण शिकवलं, शिकवल्याच्या नंतर ती आज स्वतःच्या पायावर उभा टाकली. उभा टाकल्याच्या नंतर काय होतं, 15-20-25 वर्षापर्यंत आपण तिला शिकवाई शिकवणार, तिथपर्यंतचा खर्च आपण करणार. हा पालकांचा दृष्टिकोन आहे बरं. तिथपर्यंत खर्च केल्याच्या नंतर मग मात्र ज्यावेळेस आपण त्या मुलीचं लग्न करतो, लग्न केल्याच्या नंतर मग मात्र ती पूर्णपणे जी काही पगार येते ती पगार काही आपल्याला मिळणार नाही, ती पगार जाणार तिच्या सासरी. असा जो दृष्टिकोन काही पालकांचा असतो, म्हणून असा दृष्टिकोन न बाळगता आपण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, शिकवलं पाहिजे. मुलीवांना सुद्धा त्या ठिकाणी आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. बाई तू शिक, तुला काहीच अडचण येणार नाही शिकण्यासाठी. म्हणून पालकांनी मुलांच्या शिक्षणा इतकेच मुलींच्याही शिक्षणाला प्रोत्साहन दिले पाहिजे, जेणेकरून मुली शिक्षणाच्या प्रवाहात येतील. आज मुलीवांना शिक्षण देत असताना अनंत अडचणी आहेत, मान्य आहे. जे काही अडचणी आहेत या अडचणीचा अभ्यास करत असताना पालकांचं दारिद्र्य आहे, कारण सर्वच पालक मुलीवांना शिकू शकत नाही. दुसरं आहे लांब अंतरावरील शाळा आहे, दूर अंतरावर मुलीवांना पाठवायचं म्हटलं की त्या ठिकाणी सुद्धा बंधनं येतात. परत ग्रामीण भागामध्ये आजही पद्धत आहे विवाहाची गाही. आता विवाहाची गाही केली जाते, एकाच घरी जर 2-3 मुली असल्या तर पालक थोडक्यात विचार करतो की बाबा 10वी झालेली आहे मुलीची, 12वी झालेली आहे मुलीची, आता या मुलीचं जर आपण लग्न केलं तर 2 वर्षात आपल्याला आणखीन दुसऱ्या मुलीचं लग्न करता येईल. पालक सुद्धा त्या ठिकाणी विचार करतो आणि विवाहाची गाही त्या ठिकाणी केली जाते. मुलींची स्वतंत्र शाळा ही सुद्धा एक समस्या आहे, कारण तर मुलींच्या स्वतंत्र शाळा नाही. आपल्याला वाटतं की मुलींना स्वतंत्र शाळा पाहिजे, त्या ठिकाणी मुलगी शिकली पाहिजे स्वतंत्र शाळेमध्ये. परंतु क्वचित त्या ठिकाणी कुठेतरी मुलींच्या स्वतंत्र शाळा असतात. परंतु असा भेद आपण त्या ठिकाणी न करता मुलाबरोबरच मुलींना सुद्धा त्या ठिकाणी शिक्षण दिलं पाहिजे. हे जे शैक्षणिक विचार आहेत, हे शैक्षणिक विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेले आहेत. मग महात्मा गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, तशाच पद्धतीने आणखीन विचार आहेत. रवींद्रनाथ टागोर आहेत, आपले रवींद्रनाथ टागोर आहेत, यांनी सुद्धा त्या ठिकाणी विचार मांडलेले आहेत. या सगळ्यांचा शैक्षणिक विचारवंताचा या पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यास करणं महत्वाचं, कारण शैक्षणिक विचारवंत
अगोदरच्या अभ्यासक्रमामध्ये शैक्षणिक विचारवंत होते. या अभ्यासक्रमामध्ये त्यांनी शैक्षणिक विचारवंत ठेवलेले आहेत. आणि ते शैक्षणिक विचारवंताचा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सगळ्याच विचारवंतांनी शैक्षणिक विचार मांडलेले आहेत. या विचारांचा आपण अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. काही थोडा बहुत भाग त्या ठिकाणी थोडक्यामध्ये बदल झालेला आहे, थोडा बहुत बदललेला सुद्धा असेल, काही हरकत नाही. परंतु हे जे विचार मांडलेले आहेत, हे विचार आपण त्या ठिकाणी अंगीकृत केले पाहिजेत. अशा पद्धतीने हे जे पहिलं प्रकरण आहे शैक्षणिक विचारवंत, त्यांच्यामध्ये हे जे विचारवंताची आपल्याला या ठिकाणी माहिती पाहता येईल.